माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांना मंत्री केलं होतं, त्यांच्याशी गद्दारी करून केलेल्या राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अशी बेताल वक्तव्य करणं थांबवावं, अन्यथा जिल्ह्यासह तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा उपजिल्हा प्रमुख दादासाहेब गायकवाड व महिला आघाडीच्या वतीनं सीमाताई पाटील यांनी दिलाय. युवासेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयी मंत्री तानाजी सावंत यांनी बेताल आणि अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोहोळ शहरातील शिवाजी महाराज चौकात मंत्री डॉक्टर सावंत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख दादासाहेब पवार, तालुका प्रमुख अशोक भोसले, मोहोळ शहर प्रमुख विक्रांत देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, महिला आघाडी प्रमुख सीमा पाटील, भीमराव मुळे, उपतालुका प्रमुख संतोष चव्हाण, उपतालुका प्रमुख भागवत मुळे, बंडू मुळे, कामगार सेना जिल्हा प्रमुख कयूब शेख, प्रकाश पारवे, सचिन जाधव, जयपाल पवार, सोमनाथ पवार, विनोद आंबरे, विजय गायकवाड, युवासेना तालुका समन्वयक संदीप चौरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.